गुन्हेगारी ही जगातली सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून उदयास आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या समस्येचा मुकाबला करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात सर्वच स्तरावर नागरिकांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून सायबर फसवणुकीच्या प्रकारांनाही सामोरे जावे लागत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनही सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी पद्धतीने नवनवीन प्रकारे गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत आहे. या धोक्यापासून नागरिकांना जागरूक करण्यासाठी अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जाते. इंटरनेटने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी, मेसेजिंग, ई गव्हर्नर्स, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटरवर व्हिडिओ कॉल इत्यादी गोष्टींमुळे देशाच्या सीमारेषाही पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खाजगी गोपनीयता याला मोठा धोका निर्माण केला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन सध्या आहे. याचा सामना करण्यासाठी अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान शनिवारी रोटरी क्लब हॉलमध्ये राबवण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅकर्स जाळे टाकून फसवतात, त्यामुळे कोणत्याही संदेशाला बळी न पडता वैयक्तिक माहिती देऊ नये असे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले. यावेळी रवी किरण मंकेकर यांनी बँक फ्रॉड, ऑनलाईन फ्रॉड, जॉब फ्रॉड, सोशल मीडिया फ्रॉड याबाबतची माहिती दिली. याप्रसंगी जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथच्या संचालिका रूपा जगताप, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ अध्यक्ष लीना धांडे, प्रमुख वक्ते म्हणून रवी किरण मंकेकर, सायली मेहेंद्रे, डॉक्टर गणेश राठोड, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. थँक्यू सर. ही काळाची गरज आहे, जय हिंद बँकेला गरज, कारण आज जय हिंद बँकेच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे 50,000 जास्त कस्टमर आहेत. जय हिंद बँकेचं स्वतःचं ॲप आहे. जय हिंद बँक UPI पेमेंटवरती ॲक्टिव्ह आहे. तर या माध्यमातून काम करत असताना जय हिंद बँकेची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या कस्टमरला जागरूक केलं पाहिजे की अनेक प्रकारचे फ्रॉड होऊ शकतात, त्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन घेता किंवा काय घ्यायची ह्याच्यासाठी हे अभियान राबवणं गरजेचं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायबर क्राईम्स हा प्रकार आहे की कुठेतरी आम्ही निष्काळजीपणाने वागतो किंवा कुठेतरी आम्ही चुकीच्या माणसावर, चुकीच्या व्यक्तीवर, चुकीच्या प्रॉडक्टवर, चुकीच्या वेबसाईटवर आम्ही भरोसा ठेवतो आणि ह्याच्यात आमच्याकडनं चूक होते, तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक ग्राहकांनी किंवा प्रत्येक युजरनी त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ह्याची जाणीव ठेवून त्याच अनुषंगाने स्वतःची काळजी घेणं तेवढंच गरज आहे. जसं कोविडच्या काळात आम्ही वॅक्सिनेशन घेतलं, वॅक्सिनेशन घेतल्याचा अर्थ असं होत नाही की कोविड होणार नाही, पण त्याच्या संलग्न जे काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, जसं सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क म्हणा, सॅनिटायझर्स म्हणा, असंच जे काय ते हे करतात, सो त्याची काळजी स्वतःच घेणं आणि स्वतःची काळजी स्वतःच त्याची अंमलबजावणी करणं हे सर्वांना मी सुचवीन की जागृत राहा, सतर्क राहा. जवळजवळ 20-25% ही गेल्या वर्षापासून आता वाढ झालेली आहे. सो काय होतं की एक म्हणजे युसेज ऑफ मोबाईल्स हे वाढलेलं आहे, दुसरं इंटरनेटचं प्रोलिफरेशन हे खूप झालेलं आहे. म्हणजे आधी जर बघितलं की इंटरनेटचा वापर हा फक्त शहरी फिनॉमिना होता, आज खेडेगावात सुद्धा 4G वगैरे चाललेलं आहे. दुसरं आज जे सिम कार्ड्स अवेलेबल आहेत हे सगळे 4G अनेबल्ड आहेत. आज शहरी भागात 5G यायला सुरू झालेली आहे. ह्याचा अर्थ काय की जे इंटरनेटवर डिपेंडेंट ॲप्स आहेत किंवा इंटरनेट डिपेंडेंट जे कामं आहेत हे सगळं आम्ही या फोनवरनंच करायचा प्रयत्न करतो. आज आमचं डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ह्याचा वापर खूप कमी होऊन हे सगळ्या गोष्टी आता आम्ही फोनवर करतो, कारण फोन एक आमचं दुसरं लॅपटॉपसारखंच झालेलं आहे किंवा डेस्कटॉपसारखंच झालं आहे, विच इज मोर कन्व्हिनियंट की मी कुठेही असलं तरी तो कुठे जातो तेथे तू माझा संगती. सायबर हल्ले होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन नागरिकांनी घ्यावे?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे पासवर्ड्स आहेत ते वारंवार बदलणं. दुसरं, अनोळखी व्यक्तीला किंवा अनोळखी वेबसाईटवर व्हिजिट न करणं. तिसरं, कोणी जर धमकी दिली तर ते घाबरणं नाही, म्हणजे घाबरून चालणार नाही. कारण कोणीही असं होत नाही की त्यांनी फोन केला आणि उद्या काही चुकीची गोष्ट होईल किंवा अकाउंटमधनं पैसे जातील. चौथं म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं, जर पैसे खरोखर गेले असतील तर पोलिसांना कळवा. किंवा 1930 हा नॅशनल सायबर क्राईमचा हेल्पलाईन आहे जो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे होम मिनिस्ट्रीनी राबवलेला आहे. ह्या नंबरवर फोन करून त्यांची कंप्लेंट नोंदवावी. देशभरामध्ये वेगळ्या प्रकारचे सायबर अटॅक हॅकर करत आहे. आपल्याकडची देशाची सायबर क्राईम जी ब्रांच आहे त्याच्याकडे थोडी प्रणाली सक्षम आहे का? सी, ह्याची जाणीव गव्हर्नमेंटला पण आहे आणि त्याच्यात ते खूप काळजी घेत आहेत, ट्रेनिंग्स देत आहेत, नवीन भरती करत आहेत. आणि जसं म्हणजे हाच जर बघितलं की मागच्या वर्षी ह्यावेळेस जर सायबर क्राईमची कॅपॅसिटी आणि केपेबिलिटी बघितली त्याच्यावर आता खूप जास्त झालेली आहे आणि हळूहळू हे अजून वाढत जाणार आहे. कारण शेवटी फायटिंग क्राईम हे चाकूछुरी किंवा दरोड्यावरनं आता हे सगळं सायबर हल्ल्यावरच होणार आहे. सो कुठेतरी हे जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत ह्यांना त्या दिशेने सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे की आम्ही कुठे इलेक्ट्रॉनिक चोऱ्या असं मी त्याला शब्द वापरतो हे कसं रोखू शकतो आणि जर ते घडलं तर ते रिकव्हरी मेकॅनिझम मी कसं लवकरात लवकर अंमलबजावणी करू शकतो त्याच्यावरती लक्ष देणं. जेव्हा आम्ही चेक म्हणतो, अच्छा, ह्याच्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जर तो ऑल्टर्ड चेक असेल, तर ऑल्टरेशन जर केलं असेल तर प्रत्येक बँकेला क्लिअर करताना त्यांच्याकडे अल्ट्राव्हायोलेट स्कॅनर असतात, त्या स्कॅनिंग मेकॅनिझममध्ये त्यांना दिसतं की तो ऑल्टर झाला होता का. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा चेक इश्यू होतात त्याची माहिती, आणि आता रिझर्व्ह बँकेने नवीन एक नियम काढलेला आहे की 50,000 वर जर कुठची गोष्ट तुम्हाला कोणाला पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला बँकेला कळवावं लागतं की मी हे इश्यू केलेलं आहे. त्याला रिझर्व्ह बँकेने नाव दिलं आहे पॉझिटिव्ह पे. पॉझिटिव्ह पेचा अर्थ असा आहे की तुम्ही जर अशी मोठी रक्कम इश्यू केलेली आहे तुम्ही बँकेला कळवा की ही मी रक्कम इश्यू केलेली आहे. आणि जर तसा चेक आला आणि तुम्ही जर कळवलेलं नसेल तर बँकेला तो रिटर्न करायचा पण अधिकार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.